सुमारे 10,500 विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातलेत. विशेष म्हणजे 101 वर्षांच्या आजीबाईने सुद्धा यात उत्साहाने सहभाग घेतला. विस्तीर्ण मैदानात जिथवर नजर जाईल तिथवर विद्यार्थी सूर्यनमस्कार घालताना दिसत आहेत. ड्रोन व्हिज्युअल्सच्या माध्यमातून सामूहिक सूर्यनमस्काराचं हे उत्साहित करणारं दृश्य बघायला मिळतंय. 10,622 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 12 म्हणजेच तब्बल 1,27,464 सूर्यनमस्कार घातले. यावेळी खास आकर्षण ठरल्या त्या रत्नागिरीहून आलेल्या लक्ष्मीबाई दामले. त्यांनी सूर्यनमस्कार घालत आरोग्य जपण्याचं एक गुपित यावेळी सर्वांना सांगितलं. माझ्यासाठी तब्येत पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यांनी सूर्यनमस्कार घालावेत अशी सूर्याची इच्छा आहे. तुम्हाला व्यायामासाठी बाहेर कुठेही जायला लागणार नाही आणि आजारही खूप कमी होतात असं मला येऊन दोहा ठिकाणी सांगितलंय. कल्याण डोंबिवली महापालिका आणि सुभेदार वाडा कट्टा यांच्या वतीनं सुभाष मैदानात सामूहिक सूर्यनमस्काराचं आयोजन करण्यात आलं. गेल्या वर्षीचा स्वतःचा रेकॉर्ड या वर्षी ब्रेक केला. 10,000 जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिन आज खूप चांगल्या प्रकारे कल्याणमध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि 101 वयाच्या लक्ष्मीताई दामले या ठिकाणी उपस्थित होत्या आणि खूप चांगला प्रतिसाद या सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमाला लाभला. सूर्यनमस्कारामुळे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. बालवयापासूनच जर सूर्यनमस्काराची सवय असेल तर देशातले तरुण बलवान होतील आणि त्यासाठी असे उपक्रम सातत्यानं राबवणं गरजेचं आहे. कल्याणहून प्रदीप भणगेसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. तर आता पालघर जिल्ह्यामधल्या बोर्डी इथे 8वा चिकू महोत्सव आयोजित करण्यात आला असून या चिकू महोत्सवात 180 स्टॉल्स लावण्यात आले. तर या स्टॉल्सवर चिकूपासून उत्पादित केलेल्या विविध पदार्थ त्याशिवाय अनेक आकर्षक वस्तू पर्यटकांना आकर्षित करताना दिसत आहेत. या चिकू महोत्सवाविषयी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय राऊत. तसं बोर्डी म्हटलं तर माझं गाव आहे. 2 वर्ष मी इथे शिकलेली आहे आणि खूप वर्षांनी परत इथे आलेली आहे. पहिल्यांदाच चिकू महोत्सवाला आले आणि आता असं वाटतंय की बालपण पुन्हा एकदा मिळालं आहे, कारण बालपणीच्या सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळत आहेत. आत्ता मी इथे लाल रंगाचा तांदूळ जो आम्ही लहानपणी खाल्ला आहे तो त्याच्यानंतर विसरून गेलो होतो, तो सगळा त्या सगळ्या गोष्टी इथे मिळत आहेत. म्हणजे ज्यांना कोणाला आजकाल बऱ्याच जणांना मामाचं गाव नाही आहे किंवा गावच नाही आहे अशी मंडळी इथे येऊन खूप चांगल्या तऱ्हेने एन्जॉय करू शकतात. चिकूपासून अनेक पदार्थ, त्याच्यामध्ये आईस्क्रीम असेल, त्याच्यानंतर या ग्रामीण भागातला किंवा हा समुद्रकिनारी जो आपण आहोत तिथले मच्छीमधले अनेक प्रकार आम्हाला बघायला भेटलं आणि अतिशय 2 दिवसामध्ये जवळजवळ 1 लाखाच्या आसपास इथे पर्यटक येतात. त्याच्यामधलाच मी एक पर्यटक आहे.